इमर्सन कंपनीमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच सातारा MITC मधील कुपर व तेथे कामगार पुरवणाऱ्या अजिंक्य स्वयंरोजगार संस्था यांच्या चेअरमनच्या कारभारांची चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आलेले आहे. सातारा जिल्ह्यामधील कुपर व कराड तालुक्यातील इमर्सन कंपनी ज्याला किर्लोस्कर कंपनी म्हणतात या चांगल्या चाललेल्या कंपन्या आहेत आणि या कंपन्यामध्ये त्या त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांना जागा देऊन जमिनी देऊन त्या कंपन्यासाठी त्याग केलेला आहे आणि अशा वेळेस संबंधित ज्या इमर्सन कंपनी आहे इथं मात्र स्थानिक गावचे जे काही भूमिपुत्र आहेत त्यांना जाणीवपूर्वक डावलले जात आहे. आसपासच्या जे असणारे आमच्या हरपळवाडीसारखं गाव आहे त्यानंतर आतीसारखं गाव आहे या भागातील जे तरुण असतात या तरुणांना तिथं रोजगार उपलब्ध होत नाही आणि त्यांना जाणीवपूर्वक डावलले जाते. एकंदरच शासनाचा नियम आणि GR असा आहे की ज्या ठिकाणी औद्योगिकरण झालेलं आहे किंवा ज्या ठिकाणी औद्योगिकरण होत आहे त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना प्रथमतः रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम त्या प्रशासनाने केलं पाहिजे. परंतु हे दोन्ही ठिकाणचे प्रश्न प्रशासन इमर्सन जे प्रशासन आहे त्याला आपण किर्लोस्कर कंपनी म्हणतो इथंही जाणीवपूर्वक डावलं जातं आहे तरुणांना डावलं जातं आहे. तसंच तिथं जे आज छोटे मोठे क्वालिफाईड जे मुलं आहेत ते शिकलेली CNG वगैरे मशीन चालवणारे त्यांनासुद्धा डावलं जातं आहे आणि अशाच पद्धतीनं कुपरसारख्या प्रशासनामध्ये सुद्धा मागासवर्गीयांना डावलून तिथं एखाद्याच फक्त जी एक कंपनीला एक संस्था त्यांनी एजंट म्हणून ठेवलेली असती. उदाहरणार्थ कुपरमध्ये अजिंक्य स्वयंरोजगार नावाची संस्था ठेवली आहे आणि या संस्था चालकाचं तो ठेकेदार बनतो तिथल्या कामगार पुरवण्याचा मालकाचा आणि मालकाचा ठेकेदार आणि मालक यांची मिलीभगत होऊन जाणीवपूर्वक स्थानिकांना डावलं जाते